चालू करतो मी. ओके, तर काल आपण पॅरलल लाईन्स बद्दल बघितलेलं, समांतर रेषा बद्दल. ओके, तर आज आपण काय करणार आहोत, आज आपण काय करणार आहोत तर पॉवर्स वगैरे असतात, घातांक म्हणतो आपण, इंडायसिस म्हणतो किंवा एक्सपोनंट्स अँड पॉवर वगैरे, त्याच्याबद्दल काय करणार आहोत डिटेल मध्ये बघणार आहोत. आणि हे तुम्हाला काय करणार आहे, फक्त 8वी साठीच उपयोगी पडणार असं काय नाहीये, तर 9वी 10वी 11वी 12वीला पण तुम्हाला काय पडणार आहे ते उपयोगी पडणार आहे. तर काल काय घेतलेलं ते मी थोडक्यात तुम्हाला इथे दाखवते बघा, हे आपण काल बघितलेलं बघा. उद्या मी तुम्हाला एक डेमो टेस्ट देतोय बघा, या 2 चॅप्टरवर तुम्हाला काय मिळेल, डेमो टेस्ट मिळेल उद्या, हे आपण काल बघितलेलं. ओके, हे सगळं आपण काय बघितलेलं, काल बघितलेलं. तर याच्यात अशाच प्रकारची काही उदाहरणं मी तुम्हाला काय करणार आहे ते उद्या मी तुम्हाला टेस्ट देतोय त्याच्यामध्ये देणार आहे. ओके, समजा आपण आज काय बघणार आहोत सांगा, इंडायसिस किंवा आपण काय म्हणतो त्याला एक्सपोनंट वगैरे असतं, एक्सपोनंट एक्सपोनंट घातांक, पॉवर अँड पॉवर. ओके, हे आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये आज डिटेल मध्ये बघणार आहोत, जे तुम्ही काय केलं नसतं अगोदर, काय केलं नाही, कुठे शिकलेलं नाही. ओके, किंवा आपण काय म्हणूया इंडायसिस घातांक वगैरे. ओके, आता समजा मी तुम्हाला एखादा नंबर असा लिहायला सांगितला, तुमचा आवाज नीट नाही येते, नीट येत नाही आहे, आता येतो आवाज, येतोय सर, आता येतोय, आता येतोय आवाज, नीट नाही येते, सगळ्यांनाच नीट नाही येत आहे, साळुंके आवाज येतो, नीट येतोय सर आवाज, येतोय तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे वगैरे, त्यांना येतोय नीट. ओके, समजा एखादा नंबर मी असा लिहायला सांगितला, किती आहे नंबर रे, हा किती आहे नंबर, 3 कोटी. 3 कोटी. ओके, 2 मिनिट. अरे कॉल येत आहेत, खूप कॉल येत आहेत, जवळजवळ 500 कॉल मी अटेंड केले, ते याचं चालू आहे, इन्स्रोचं चालू आहे ना त्याच्याशी, तर मध्ये मध्ये सॉलिड कॉल येत आहेत मला. ओके चला, तरी किती आहेत बघूया. ओके, 3 कोटी आहेत, पण हे असं लिहिलं तर समजेल का आपल्याला, किंवा समजा त्याला आपण मल्टीप्लाय बाय पाय असं काहीतरी दिलं तर संपूर्ण आपली काय होऊन जाते, पेज भरून जाते. पण तेच जर मी काय केलं समजा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये समजा लिहिलं, आता समजा मी 100 कसं लिहू शकतो बघा, लिहू शकतो 10 × 10 लिहू शकतो. हॅलो सर, तुमचा आवाज कमी येतोय, कमी येतो म्हणजे काय होते माहितीये, आज प्रॉब्लेम काय तर कॉल खूप येत आहेत, इस्रोचा जो प्रोग्राम आहे ना त्याच्याशी रिलेटेड कॉल येत आहेत, आणि कॉल आला की आवाज माझा बंद होतोय. ओके, समजा मी 100 असं लिहू शकतो की नाही, 10 × 10 लिहू शकतो का. ओके, म्हणजेच काय झालं सांगा, 10 × 2 टाइम्स 10 × 2 टाइम्स म्हणजे मी असं लिहिणार 10 × 2 टाइम्स. किंवा समजा मला काय लिहायचे, 1000 लिहायचे आहेत, तर मी असं लिहिलं तर चालेल, चालेल का. हो चालेल, म्हणजेच काय झालं सांगा, 10 × 3 टाइम्स. कुठलं बरं वाटेल मला समजा, हे बरं वाटेल का, हे बरं लिहायला बरं पडेल. आता हे थोडक्यात संख्या आहेत ठीक आहेत, पण जर वाढत जातं समजा, मला समजा काय झालं सांगा, 1 2 3 4 आहेत, मग मी काय करणार, 10 × 10 × 10 × 10, पण असं लिहिण्यापेक्षा मी काय करणार, 10 4 टाइम्स. ओके, 10 4 टाइम्स म्हणणार आहे. ओके, मध्ये मध्ये साऊंड माझा जातोय मला समजलंय ते. ओके, पण कॉल येत आहेत, कॉल ते मी काय करू शकत नाही, मी काय करू शकत नाही, येतात कॉटे मला हे करावे लागतात, रिजेक्ट करतोय मी ते, पण रिजेक्ट करावे लागतात, तोपर्यंत आवाज जातो. हे क्लिअर समजलं सगळ्यांना, क्लिअर समजलं. हॅलो, बोला की. ओके चला, तर आपण काय म्हणतो ह्याला, बेस म्हणतो, लक्षात येते. आणि हे पॉवर झालं, घातांक झाला, लक्षात आहे, हा त्याचा काय झाला सांगा, बेस झाला, आणि हा त्याचा घातांक झाला, लक्षात आहे ना. आता समजा हा जर मला असं लिहायचा आहे, हा 3 कोटी लिहायचा आहे, तर मी काय करणार सांगा, 3 × 10 कोटी 1 कोटी. 1 कोटी म्हणजे किती झिरो आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 आहेत, मग 3 × 10⁻⁷ म्हणजे हे असं लिहिणं बरं वाटेल का तुम्हाला, असं लिहिणं बरं वाटेल. हॅलो, 3 × 10⁻⁷ 3 × 10⁻⁷ काय लिहितो आपण, 7 लिहितो, लक्षात आहे. म्हणजे हे आपल्याला लिहिणं काय असेल, बरोबर वाटेल, हे आपल्याला काय होते सांगा,
खूप लेंदी कसं वाटतंय. ओके, तर याच्याशी रिलेटेड काही आपण काय करणार आहोत, म्हणजे कशा प्रकारे आपण ते ऍड करू शकतो वगैरे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि इथे जर तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालं ना, तर फ्युचरमध्ये तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे. ओके, समजा मी आता काय केलं, सांगा 2:2 केलं इंटू 2:3 केलं, म्हणजे याचा अर्थ काय झाला, सांगा 2 times इंटू 2 3 times, म्हणजे काय झालं, सांगा 2:2 किती वेळा घेतला आपण, ते 5 वेळा घेतलं. ओके, त्यामुळे आपण एखादा फॉर्म्युला काय करू शकतो, इथे बनवू शकतो. आपण काय करू शकतो सांगा, 2:2 आपण 2 लिहिलं आणि 2:3 लिहिलं. आपण काय लिहू शकतो सांगा, 2:2 + 3 लिहू शकतो, म्हणजे काय आलं, 2:5. आपण जनरल पर्पज फॉर्म्युला कसा बनवणार, सांगा 8:m, इथे बघा दोघांचा बेस सेम आहे, बघा 2:2 आहे, मी काय करणार 8:n करणार, आपल्याला काय मिळतं सांगा, 8:m + n मिळत. क्लिअर समजलं, क्लिअर समजलं. ओके, मी समजा असं लिहिलं तर मला काय मिळणार सांगा, 5:10 इंटू 5:25, आन्सर काय लिहिणार मी याचा, 5:35. सगळ्यांना समजतंय, समजतंय. ओके, मी समजा असं लिहिलं 2:10 इंटू 2:3 लिहिलं, तर काय लिहिणार मी, 2:13. ओके, म्हणजे आपला काय झाला सांगा, एक काय झाला आपला, एक फॉर्म्युला झाला, हा आपला काय झाला सांगा, एक फॉर्म्युला टाईप झाला. म्हणजे आपण काय म्हणतो, 8:m इंटू 8:n इज इक्वल टू, यांची बेरीज करतो मी. पण समजा मी असं लिहिलं तर काय लिहिणार सांगा, तुम्ही काय सांगणार मला, काय सांगणार, आन्सर काय सांगणार त्याच. तर हा फॉर्म्युला आपण इथे युज करू शकतो की नाही, करू शकतो नाही, शकतो का, नाही करू शकत, कारण दोघांचे बेस बघा इथे ए आहे, पण इथे एकाचा बेस 2 आहे, एकाचा 3 आहे, आपण नाही युज करू शकणार. त्यामुळे आपण जे लिहिणार ते तसंच लिहिणार आहे, असं लिहिणार, नाहीतर ते आपण सिम्प्लिफाय करून लिहू शकतो. पण सिम्प्लिफाय, सिम्प्लिफाय म्हणजे काय होणार आहे, सिम्प्लिफाय म्हणजे 2:5 करणार, म्हणजे 2 × 2 × 5 = 10 आणि 3 × 2 करणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो. ओके, पण सिम्प्लिफाय कसं करायचं ते आपण नंतर बघणार. ओके, चला आता पुढे जाऊया आपण. हे तुम्हाला समजलं असेल, आपण एक काय बनवलं सांगा, हा फॉर्म्युला तुम्हाला समजला. ओके, आता नेक्स्ट आपण काय बघतोय, समजा मी काय लिहिलं सांगा, एक आपण काय लिहिलं, 8:2, नको ए घेऊया नको स्टार्टिंगला. समजा मी काय लिहिलं, 2:5 / 2:3 लिहिलं, याचा अर्थ काय होतोय सांगा, याचा अर्थ काय होतोय, 2 × 2 × 2 × 2 5 times भागिले किंवा डिवाइडेड बाय 2 × 2. ओके, इथे जर आपण बघितलं कॉलेज, इथे 2 हा 2 गेला हा 2 2 गेला हा 2 हा 2 गेला, म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, आपल्याला मिळालं 2:2. ओके, आपल्याला काय मिळालं, 2:2 मिळालं. आता मी काय करतो बघा, आपण फॉर्म्युला काय करता येईल बघा, इथे 2:5 आणि 2:3 जर हे आपण असं केलं तर आपल्याला आन्सर मिळत आहे बघा, हे जे इक्वल टू 2:2 मिळत आहे. ओके, आपण आणि एक आणि 3:5 कॉलेज येत आहेत, परत परत 3:5 आणि समजा 3:1 आहे, तर आपण कसं लिहिणार बघा, 3 × 3 × 3 × 3 × 3 डिवायडेड बाय 3, ह्याच्यातला एक 3 गेला आपला, म्हणजे काय राहिलं सांगा, 3:4. तेच आपण काय करू शकलो असतो, 3:5 - 1 असं आपण काय करू शकतो, लिहू शकतो. ओके, म्हणजे या फॉर्म्युलाच्या स्वरूपात आपण कसं लिहू शकू बघा, आपण काय लिहिलं सांगा, बेस सेम ठेवला, 8:m / 8:n, म्हणजे आपण फॉर्म्युला काय झाला सांगा, 8:m - n. ओके, आता याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला काय देतो सांगा, काही उदाहरणं देतो मी तुम्हाला. ओके, ती आपण सॉल्व्ह करूया. याच्यामध्ये समजा मी काय दिली उदाहरणं तुम्हाला, असं दिलं समजा 2:15 / 2:3, आन्सर काय ना सांगा, किती आहे ना, 2:12. 2:12
आपण काय वापरलं सांगा, ए रेज टू एम डिवाइडेड बाय ए रेज टू एन इक्वल टू ए रेज टू एम मायनस वन एन वापरलं. ओके, आणि मी तुम्हाला देतो, समजा थ्री रेज टू टेन दिलं आणि थ्री रेज टू ट्वेल्व दिलं, टू दिलं, आन्सर काय ना? टू रेज टू एट. तर थ्री रेज टू एट, टू रेज टू नाही, थ्री रेज टू एट. ओके, मी असं दिलं तर काय येईल आन्सर रे? असं दिलं तर काय येईल आन्सर? टू रेज टू मायनस एट. टू रेज टू वन, कारण इथे बघा एक लक्षात घ्या, थ्री रेज टू टू मायनस टेन लिहितो, म्हणजे काय लिहितो सांगा, थ्री रेज टू मायनस एट लिहितो. एवढं क्लिअर समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलंय? हो सर. ओके, कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? कोणाला काय डाऊट आहे का? नाही. ओके, चला नेक्स्ट आपण बघूया. आपण दोन बघितलं, हे बघा, हे आपण बघितलं. ओके, आता आपण तिसऱ्याकडे वळू. जेव्हा आपण काय करतो सांगा, टू रेज टू टू करतो आणि त्याचा आपण काय करतो सांगा, परत स्क्वेअर करतो. ओके, तर आपण पहिल्यांदा सॉल्व्ह करूया आणि मग आपण फॉर्म्युला त्याचा बनवूया. टू रेज टू टू म्हणजे आपण काय लिहिणार असतं, पहिल्यांदा ब्रॅकेट मधलं सोडवतो मी. टू रेज टू टू म्हणजे काय झालं सांगा, फोर रेज टू, हे फोर झालं दोघांचं मिळून स्क्वेअर, म्हणजे काय आलं, फोर इंटू फोर म्हणजे सिक्सटीन मिनिट. तेच मी असं लिहिलं तर काय होईल बघा, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे किती होतं, फोर होतो. टू रेज टू फोर किती येतात, सिक्सटीन येतात. म्हणजे आपल्याला जे आन्सर आहे ते मिळालेलं आहे. मग असं करत बसण्यापेक्षा आपण असं करू शकतो, आणि एक घेऊया. समजा मला थ्री रेज टू टू आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे, तर पहिल्यांदा मी काय करतो, थ्रीचा स्क्वेअर करतो, नाईन येतो. त्याचा स्क्वेअर करतो, काय येतो समजा, नऊ नऊ एक्क्याऐंशी, 91 येत. ओके, तेच मी असं लिहिलं असतं तर चाललं असतं की नाही बघा, टू इंटू टू केलं तर माझं काय होतं, फोर होता. थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू फोर टाइम्स, आन्सर काय येतं, 81 येत. इथे आपल्याला आणि एक फॉर्म्युला मिळालं बघा, ए रेज टू एम रेज टू एन, आपण काय करणार आहे सांगा, ए रेज टू एम इंटू एन, आपला तिसरा फॉर्म्युला झाला बघा, आपला काय आला सांगा, तिसरा फॉर्म्युला झाला. आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, समजा फाय रेज टू टेन रेज टू टू दिलं तर काय लिहिणार तुम्ही, काय लिहिणार सांगा, पटकन सांगा. 2500 काय काय आन्सर नको, मला आन्सर नको, काय लिहिणार सांगा, फाय रेज टू टेन इंटू टू करणार ना, 20 करणार, नाही समजलं, आणि एक घ्या. समजा मी असं लिहिलं तर आन्सर काय ना सांगायचं, काय करणार मी, सिक्स रेज टू सिक्स, सिक्स रेज टू सिक्स लिहिणार. ओके, समजा मी सेवन रेज टू थ्री रेज टू फोर लिहिणार, काय लिहिणार, सेवन रेज टू ट्वेल्व, सेवन रेज टू ट्वेल्व. ओके, समजा मी काय लिहिलं समजा, एट रेज टू टू रेज टू फोर लिहिलं तर काय लिहिणार, एट रेज टू एट, एट रेज टू एट म्हणण्यापेक्षा आपण काय करू शकतो सांगा, हा टू काय एट कसा लिहू शकतो सांगा, आपण असा लिहू शकतो, लिहू शकतो. ओके, त्याचं रेज टू टू आहे आणि त्याचं रेज टू फोर आहे, म्हणजे आपण काय करणार सांगा, हे लिहिताना एट रेज टू लिहिण्यापेक्षा आपण बेस कमी करणार आहे. टू थ्री इंटू टू किती आले, सिक्स झाले, सिक्स इंटू फोर किती आले, सिक्स इंटू फोर ट्वेंटी फोर. ओके, हे आन्सर काढलं आणि हे आन्सर काढलं तरी दोन्ही सेम येणार, एटचा स्क्वेअर करा त्याचा फोर स्क्वेअर फोर करा, हे सेम येणार. मग मी काय केलं सांगा, एट काय केलं सांगा, टू रेज टू थ्री मध्ये हे केलं, त्यामुळे मला काय होणार सांगा, टू रेज टू ते रेज टू टू रेज टू काय होणार सांगा, फोर होणार. मग आन्सर काय येणार सांगा, टू रेज टू ट्वेंटी फोर येणार आहे. ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, थ्री इंटू टू सिक्स, सिक्स इंटू फोर ट्वेंटी फोर. क्लिअर समजलं, क्लिअर समजलं, हॅलो बोला की रे, अजून घ्यायला पाहिजे. हा, आणि मी घेतो इथे, समजा मी लिहिलं फाय रेज टू फाय रेज टू टू लिहिलं, काय ना आन्सर, काय ना फाय रेज टू, ह्याचा गुणाकार करायचा ना. माझा आवाज येत नाही तुम्हाला, काय येतोय भव्य, येतोय काय रे, येतोय, येतो, मग बोला की रे बाबा.
फाइव रेज टू फाइव रेज टू टू के अपन का संगा फाइव रेज टू टेन करना अपना नवीन फॉर्म्यूला बगित बगित ए रेज टू यम रेज टू यन असेल तर आपण काय करतो ए रेज टू यम इंटू यन ओके आणि एक मी तुम्हाला देतो समजा मी असं दिलं तर काय लिहिणार तुम्ही रेज टू समजा टू केलं तर काय लिहिणार तुम्ही काय लिहिणार याचा आन्सर रेज फोर हा काय लिहिणार रेज टू फोर 125 रेज टू फोर असं लिहिण्यापेक्षा मी असं लिहिलं तर चालेल का बघा फाय रेज टू स्क्वेअर म्हणजे काय आला फाय रेज टू क्यूब म्हणजे 125 झाला बरोबर आहे फायचा क्यूब म्हणजे 125 असतो मी 125 असा लिहिना त्याचा परत स्क्वेअर करणार आणि त्याचा परत स्क्वेअर करणार म्हणजे काय झालं सांगा 12 झालं बरोबर आहे बेस कमी होत असेल तर ते कंपल्सरी कमी करावं लागतं का करायचं करायचं आपण करायचं लक्षात आहे कारण तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आन्सर असणार ते अशी बेस कमी करून दिलेले असणार आहे ओके म्हणजे त्याचे फॅक्टर पडत नाही असं असणार म्हणजे जनरली हे आपले असणार ते कसे असणार सांगा प्राईम नंबर असू शकतात त्यांचे आणि फॅक्टर्स पडत नाही असे आपल्याला काय करावं लागेल त्याच्यामध्ये त्या फॉर्म मध्ये आपल्याला आणावे लागतील ओके कारण आन्सर तुम्हाला देताना तशा प्रकारे दिलं ओके कॉलच येत आहेत ओके कुणाला काय डाऊट आहे आणि घ्यायला पाहिजे याच्यावर समजा मी आणि एक घेतो आणि एक आपण समजा घेऊया समजा मी तुम्हाला असं दिलं तर कसं लिहिणार तुम्ही हॅलो कसं लिहिणार तसं असं दिलं तर कसं लिहिणार हॅलो 2 raised 6 raised to 2 and the whole raised to 3. 2 raised to? 2 raised 6. 6, okay. Whole raised to 2. Okay. That whole raised to 3. 3, okay. म्हणजे काय ना सांगा? 2 raised to? 2 raised to? 2 raised 36. 36, ना. Clear समजलं आता? सगळ्यांना clear समजलं? हो सर. ओके कुणाला काय डाऊट आहे म्हणजे ओके आता आपण नेक्स्ट कडे बघतोय मगाशी आपण काय बघितलेला बेस सेम होता पण आता समजा मी काय दिलं तुम्हाला सांगा ए आणि बी रेज टू एम दिला नुसते कॉलेज येत आहे ए रेज टू एम दिलं बी रेज टू एम दिलं म्हणजे काय दिलं सांगा 2 रेज टू 3 दिलं आणि इंटू समजा 3 रेज टू 3 दिला तर आपण हे असं लिहू शकतो का बघा मी पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला 2 इंटू 2 इंटू 2 3 टाइम्स ओके नंतर 3 इंटू 3 इंटू 3 3 टाइम्स पण ते असं लिहिण्यापेक्षा मी असं लिहिलं तर चालेल चालेल हो सर चालेल का ते लक्षात घ्या बघा का ते आपण आन्सर दोघांची काढू याचा आन्सर किती येते बघा याचे आन्सर किती येत आहे पहिल्याचे येते 2 रेज टू 3 8 एम नाही आपण एक सिम्प्लिफाय केलं तर किती येते बघा ना 216 येते बहुते बरोबर आहे का माझं मी काय केलं बघा 2 आणि 3 एकत्र केले 6 झाले 2 आणि 3 एकत्र केले 6 केले 2 आणि 3 एकत्र केले 6 झालं म्हणजे 216 झालं बरोबर आहे पण तुम्ही 2 इंटू 2 इंटू करत बसणार पण इथे आपण काय केलं सांगा पहिल्यांदा 2 इंटू 3 किती टाइम्स आहे 3 टाइम्स आहे मग आपण 3 टाइम केलं त्याचं पण आन्सर सेम येणार यायलाच पाहिजे त्यामुळे हा आपला एक काय झाला सांगा नवीन फॉर्म्युला झाला हा मी जर तुम्हाला सांगितलं समजा 5 रेज टू 2 इंटू 2 रेज टू 2 हे आपण कसं लिहू शकतो सांगा 5 इंटू 2 रेज टू 2 रेज टू 2 क्लिअर हो सर क्लिअर कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये हा सर म्हणजे जर एक्सपोनंट सेम असले तर हा फॉर्म्युला युज करू शकतो फॉर्म्युला युज करू शकतो लगाची मगाशी आपण बघितलेलं तेव्हा बेस सेम होता त्याचा बेस काय होता सांगा सेम होता
तेव्हा आपण काय करायचो ते सम करायचो, ऍड करायचो त्याचे. पण इथे जर एक्सपोनंट सेम असाल तर आपण काय करणार, याचं मल्टिप्लिकेशन करणार. ओके, आता सेम आपण समजा मी नेक्स्ट घेतो, ह्याच्यावर काय घ्यायला पाहिजे समजली ना नक्की? हो. आणि एक समजा मी समजा असं लिहिलं तर नाही होणार, नको नको असं नको, ते तसंच घेऊयात, ते पुढच्या ह्याच्यामध्ये घेतो मी. मी समजा काय घेतलं इथे 7 रेस टू 3 इंटू 3 रेस टू 3 इंटू 2 रेस टू 3 घेतलं, काय येणार समजा माझं? 7 × 3 × 2 इंटू टू रेस 3 रेस टू 3. क्लिअर क्लिअर सगळ्यांना? हो. ओके, नेक्स्ट बघा केव्हा केव्हा काय असतं सांगा, ए रेस टू एम असतं. ओके, आणि बी रेस टू सुद्धा एम असतं. म्हणजे काय उदाहरण तुम्हाला सांगतो बघा, 5 रेस टू 3 आणि 2 रेस टू 3 असत. ओके, मग असं करण्यापेक्षा मी काय करणार सांगाय, मी असं लिहू शकतो 5 / 2 रेस टू 3 आणि त्यांचा एक्सपोनंट किंवा पॉवर त्यांची काय सेम आहे. तेव्हा मी काय करणार सांगा, मी हे असं लिहिण्यापेक्षा मी काय करणार सांगा, a/b / m. क्लिअर? हो. ओके, आता समजा मी असं लिहिलं तर तुम्ही काय करणार सांगा. समजा मी असं लिहिलं 7 रेस टू 4 आणि 2 रेस टू 4, काय लिहिणार आपण? 7/2 रेस टू 2 रेस टू 4. ओके, आता मी असं लिहिलं तर त्याचा आन्सर काय येईल सांगा, 15 रेस टू 2 3 आणि 5 रेस टू 3. हे आपल्याला काढणं सोपं कसं पडेल सांगा, काय करणार मी 15/3 15/5 रेस टू 3. पण आपला इथे भाग जातो बघा, 5 1 5 5 3 15, याचा आन्सर काय ना सांगा, 3 रेस टू 3 येणार. समजतंय? समजतंय का? हो सर. ओके, म्हणजे हे पण समजलं सगळ्यांना. मी नेक्स्ट जातोय, समजा केव्हा केव्हा काय दिलं असतं सांगा, 2 रेस टू -5 दिलेलं असतं, नेगेटिव्ह 5. मग ते आपण काय करतो सांगा, नेगेटिव्ह दिलेलं असतं तेव्हा आपण काय करत असतो सांगा, ते उलट करायचं, 2 रेस टू 5 असं लिहायचं. ओके, म्हणजे आपला रूल काय झाला सांगा, a/-m - m इक्वल टू काय लिहितो आपण, a/1/1 a/m. ओके, किंवा तुम्हाला असं दिलेलं आहे a/-m दिलेलं आहे, तर ते मी काय करणार सांगा, a/m देणार असं. ओके, म्हणजे काय दिलंय सांगा, 2 चा -3 तर मी तो उलटा करणार, हे दोन्ही काय आहेत सांगा, इक्वल आहे. समजलाय? समजलंय का? किंवा समजा तुम्हाला असं दिलंय a/b. ओके, आणि तुम्हाला काय दिलंय सांगा, -n दिलंय, तर मी कसं लिहिणार सांगा, उलट करणार, b/a आणि त्याचं पॉझिटिव्ह करणार. समजलंय नक्की? ओके ओके, तर समजा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं तर तुम्ही काढू शकाल का? आता बघूया आपण त्याला. मी तुम्हाला एक काय दिले सांगा, 32. आणि एक तुम्हाला एक सांगतो, जनरली आपण स्क्वेअर रूट वगैरे काढतो बघा, 125 चा स्क्वेअर रूट मी असं लिहितो, हे मी असं लिहू शकतो, किती जणांना माहित आहे? माहित आहे सगळ्यांना? स्क्वेअर रूट म्हणजे मी असं लिहितो, पण तेच मी कसं लिहू शकतो, असं पण लिहू शकतो बघा, काय लिहू शकतो, 125 रेज टू 1/2. आता मला क्यूब रूट काढायचंय समजा, मी काय करणार सांगा, 27 क्यूब रूट मी असं लिहितो, 1/3 रेज टू 1/3. लक्षात आहे? किंवा 4th रूट काढायचं आहे एखाद्याचं, 64 चं 4th रूट काढायचं, तुम्ही काय करणार सांगा, 64 रेज टू 1 रेज टू 4. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, स्क्वेअर रूट क्यूब रूट वगैरे अशा प्रकारे लिहू शकतो. ओके ओके, तर एक मी तुम्हाला उदाहरण देतो, एवढं हे जर तुम्हाला समजलं असेल ना, तुम्ही काढू शकाल का याचा आन्सर. समजा मी काय दिले सांगा, 32 दिलंय. ओके, आणि समजा त्याचं मी काय केलं सांगा, raise to 2/5 केलं, आन्सर काढू शकाल याचं तुम्ही? काढू शकाल का?
बोला की रे हो नहीं सांगा ना सर मला समजलं नाही समजलं नाही ओके कुणाला समजलं कुणाला समजलंय इथे बघा आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय सांगा पहिल्यांदा समजा आपण असं लिहिलं तर आपण त्याचा आन्सर आपल्याला मिळेल का बघा सांगा मला मी समजा 1 raised to 5 म्हणजे काय येणार 1/5 काय येणार आन्सर एवढेच सांगा आधी एवढंच आन्सर सांगा मला काय येणार 32 raised to 1/5 म्हणजे आपण काय करणार सांगा फिफ्थ रूट काढायचंय फिफ्थ रूट म्हणजे 32 कुठला नंबर 5 times मल्टिप्लाय केल्यावर 32 येतो कुठला येतो सांगा 2 बघा 2 नंबर आपण 5 times केला ना तर किती येतो 32 येतो त्यामुळे याचं काय फिफ्थ रूट काय येणार सांगा 2 येणार आपण काय करणार आहे आता राहिला काय सांगा त्याचा स्क्वेअर काढायचा आहे कुठेतरी पाठवलंय बघा त्याचा आन्सर काय येणार 4 येणार आहे परत एकदा बघा 32 raised to 2/5 म्हणजे आपण काय करत असतो सांगा raised to 2 आणि raised to 1/5 किंवा आपण हे असं पण लिहू शकतो 32 raised to 1/5 × 2 आपण मगाशी बघितलेलं बघा काय बघितलेलं a raised to n म्हणजे काय होतं सांगा a raised to m × n होत ओके तसंच मी 32 आपण हे असं लिहू शकतो ना 32 raised to 2/5 म्हणजे काय लिहू शकतो एक तर 32² मल्टी raised to 1/5 किंवा असं पण लिहू शकतो 32 raised to 1/5 × raised to 2 दोन्ही इक्वल आहेत ओके हे तिन्ही इक्वल आहेत हे पण काय सांगा इक्वल आहे याचा अर्थ काय झाला सांगा पहिल्यांदा मी फिफ्थ रूट काढलं ओके जे मला इझी पडतं तुम्ही पहिल्यांदा 32 स्क्वेअर पण काढू शकता पण ते तुम्हाला कठीण जाणार आहे आणि त्याचा परत फिफ्थ रूट काढायचं म्हणजे कठीण होणार पण त्याच्यापेक्षा काय करायचं सांगा 32 फिफ्थ रूट आपण काढू शकतो 32 फिफ्थ रूट काय येतं सांगा 2 येतं ओके आणि मग आपण काय करणार सांगा 2 स्क्वेअर करणार म्हणजे आन्सर आपला आन्सर काय येणार सांगा 4 येणार आहे समजलंय समजलंय काय रे का नाही समजलं हॅलो नाही समजलं का समजलं ओके आणि एक मी तुम्हाला देतो समजा आपल्याला दिलंय 135 दिलाय raised to 2/3 दिलाय काय येईल आन्सर काय येईल आन्सर जमेल जमेल का नाही पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल सांगा इझी काय पडेल सांगा 125 क्यूब रूट काढू शकतो किती असतंय 125 क्यूब रूट हॅलो पाय पाय असतं मग मी पाय लिहिना आणि त्याचा स्क्वेअर करणार आन्सर किती येणार सांगा 25 येणार ओके मला याच एक काढून दाखवा बघूया 8/8 raised to 1 / 8 raised to 2 आन्सर किती येणार सांगा 8 raised to 1 हे आपण असं लिहिलं तर बरं पडेल बघा कसं लिहायचं असं लिहायचं आपण आपला फॉर्म्युला वापरू शकतो 8 raised to -1 1 -2 म्हणजे काय होणार सांगा 8 raised to -1 ते आपण कसं लिहू शकतो आणि आणि कसं लिहू शकतो e raised to -1 1/8 raised to 1 असं लिहू शकतो आणि ते पण तू सांगितलं तसं पण बरोबर आहे आपण काय करणार सांगा 2 raised to 3 raised to -1 2 raised to -3 ओके किंवा आपण हे असं पण लिहू शकतो 1/2 raised to 3 ओके समजलं सगळ्यांना ओके तर नेक्स्ट आपण समजा आणि एक मी तुम्हाला देतो समजा raised
थ्री अपॉन फोर दिखे दोन दिन अपन का पंचवीस ओके थ्री अपॉन फोर दिल सिक्स ट्वेंटी फाइव रेज टू थ्री अपॉन फोर के का येणार आंसर काय ना फाय रेज टू थ्री येणार ओके फाय रेज टू थ्री म्हणजे काय झालं सांगा आपला आन्सर परत काय येतं 125 येतं कसं केलं बघा तर मी काय करणार आहे फोर्थ रूट 625 तर फोर्थ रूट म्हणजे काय येते सांगा फाय येत कारण काय फाय इंटू फाय इंटू फाय इंटू फाय म्हणजे काय येतं 625 म्हणजे जर फोर्थ रूट काढलं तर आपलं काय येतं आन्सर सांगा फाय येतं आपण काय करणार त्याचं क्यूब करणार क्यूब म्हणजे काय येणार सांगा 125 येणार क्लिअर क्लिअर ओके तर मी आणि एक तुम्हाला वेगळं देतो समजा आपल्याला काय दिलंय समजा असं दिलंय एखादं की मायनस सिक्स नेगेटिव्ह सिक्स रेज टू मायनस वन इंटू समजा ए इक्वल टू समजा आपल्याला असं दिलं तर तुम्ही ए ची व्हॅल्यू काढू शकाल का ए ची व्हॅल्यू काढू शकाल का जमेल हो सर जमेल दोन मिनिट सर दोन मिनिट घ्या दोन तीन मिनिट घ्या थोडस वेगळं दिलंय म्हणजे जर तुम्हाला ते समजलंय ना सगळं फॉर्म्युले तर नक्की तुम्ही याच्यामध्ये हे करू शका ओके सर माइनस थ्री रेज माइनस वन हॅलो सर खूप येत येणार आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे जमेल सर थ्री रेज मायनस वन किती थ्री रेज टू मायनस वन रेज टू रेज टू बघूया आपण बघूया एवढं म्हणतोय तो आन्सर ना बघूया आपण मी करू स्टार्ट करू इथे बघा मी काय करणार सांगा हे मल्टिप्लिकेशन आहे गेलं की काय होणार सांगा त्या बाजूला गेलं की काय होणार आवाज कॉल येत आहेत नुसते कॉल येत आहेत ओके तर इथे हे जे मल्टिप्लिकेशन आहे गुणाकार आहे बघा तो त्या बाजूला गेल्यावर आपला काय होणार सांगा डिव्हिजन होणार मग मी हे काय लिहिणार सांगा हे असे लिहिणार बरोबर आहे बरोबर आहे का एवढं समजलं का पुढे जाऊ का मी बोला की रे बाबा हो सर ओके आता हे मी काय बघा दोघांचा पॉवर मग मी काय करू शकतो असं लिहू शकतो त्याला कितींदा सांगितलं 9 नेगेटिव्ह 6 दोघांची पॉवर सेम आहे त्यामुळे मायनस वन नेगेटिव्ह लिहिणार नेगेटिव्ह वन लिहिणार आता ह्याचं जर आपण बघितलं तर काय ते आन्सर आपलं सांगा तीनने त्यांना भाग जातो थ्री थ्री जा नाईन थ्री मायनस टू जा रेज टू मायनस वन नेगेटिव्ह मायनस नेगेटिव्ह वन मग नेगेटिव्ह असतं तेव्हा आपण काय करत असतो ते उलट करत असतो वजा दोन असं केलं तरी चालेल ना म्हणजे पॉझिटिव्ह वन झालं आपण वन द्यायची गरज नाही पॉझिटिव्ह वन म्हणजे तेच असतं आन्सर त्याचं हे येणार आहे समजलेलं का नाही समजलेलं
हॅलो, आता समजलं समजलं. मी परत सांगू काय? समजलंय, परत सांगायला पाहिजे. अजून एकदा सांगा. अजून एकदा सांगा. ओके, काय करतो, रफ करूया आपण एवढा. रफ केलं हे आपल्याला सोडवायचंय. ओके, हे आपल्याला सोडवायचंय. तर मी काय करतो बघा, ए काढायची आहे व्हॅल्यू. मी काय करतो, एक गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे, त्याचा जो पुढचा टर्म आहे तो मी काय करतो या बाजूला राईट हँड साईडला आणतो. आणि जेव्हा राईट हँड साईडला आपण आणत असतो ना, तेव्हा तो काय होतो, जर मल्टिप्लिकेशन असेल तर ते डिव्हिजन होतं. म्हणजे काय होणार सांगा, असं आपल्याला मिळणार रेज टू नेगेटिव्ह वन. ओके, आता जेव्हा आपण काय करतो, दोघांचे जर बघितले ते पॉवर सेम आहे. आपण मगाशी बघितलेलं की आपण असं लिहू शकतो, दोघांची पॉवर सेम असेल तर आपण असं लिहू शकतो. आपण काय बघितलेलं, ए रेज टू एम डिवायडेड बाय बी रेज टू एम असेल तर आपण काय लिहायचो, ए अपॉन बी रेज टू एम, दोघांचं सेम आहे. ओके, तर हे मी असं लिहिलं. आता इथे जर बघितलं तर तीनने त्याला भाग जातो, थ्री थ्री जा थ्री टू जा रेज टू मायनस. आणि मगाशी आपण काय बघितलेलं, ए रेज टू मायनस एम असेल तर आपण काय करू शकतो, वन अपॉन ए रेज टू एम लिहू शकतो. म्हणजे उलट करतो, किंवा ए रेज टू मायनस एम असेल आणि खाली बी असेल, समजा दोघांचं असं असेल तर आपण काय करू शकतो, उलट करायचं, बी अपॉन ए रेज टू एम, हे पॉझिटिव्ह झालं. आता इथे सुद्धा बघा, हे नेगेटिव्ह आहे, मग मी काय करणार, हे उलट करणार. उलट करताना ह्याची चिन्ह नाही चेंज करायचं, फक्त चेंज कशाचं होणार, ह्याचं चेंज होणार, प्लस होणार. हे आपला आन्सर झालं. म्हणजे काय आलं सांगा, मायनस नेगेटिव्ह टू अपॉन थ्री. क्लिअर, समजलं रे आता? हो सर, हो सर. कोणाला डाऊट आहे, कोणाला डाऊट आहे अजून? नाही, सगळ्यांना समजलंय. ओके, मग एकदम एकदम सिम्पल मी तुम्हाला देतो. समजा आपल्याला दिलंय थ्री रेज टू एट लिहिलं आपण समजा, आणि नेगेटिव्ह टू घेऊया. ओके, आणि डिवायडेड बाय करूया ओ आणि फाय घेऊया, आणि रेज टू समजा मायनस थ्री करूया. ओके, हे करण्यापेक्षा आपण हे करूया, नाही तर मल्टिप्लिकेशन करूया, डिव्हिजन नको. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करा आणि सांगा मला काय होणार ते. आन्सर किती येऊ शकतं? जमेल का? मी स्टार्ट करू? जमेल कह रहे, सर 125 डिवाइड बाय 9. 125 डिवाइडेड बाय 9 बघूया. करू स्टार्ट मी? अजून ट्राय करताय कोण? करू काय रे स्टार्ट? हो सर. हा, करू स्टार्ट. इथे बघा, हे आपण काय लिहिलं सांगा, नेगेटिव्ह टू आहे. नेगेटिव्ह टू असतो तेव्हा आपण काय करायचं, उलट करायचं आणि ते पॉझिटिव्ह करायचं. इथे सुद्धा नेगेटिव्ह आहे, मग मी काय करणार सांगा, ते पॉझिटिव्ह उलट करणार आणि पॉझिटिव्ह करणार. ओके, आता दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो सांगा, एक तर काय करायचं, 8 चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर काढायचा. पण त्याच्यापेक्षा मी आणि काय करतो, 2 रेज टू 3 म्हणजे 8. ओके, आणि इथे मी काय करतो, 5 रेज टू 3 असू दे, आणि 4 रेज टू 3 म्हणजे 4 म्हणजे काय होणार सांगा, 2 चा स्क्वेअर होणार. आणि या दोघांचं काय सांगा, रेज टू 3 आहे. त्यामुळे इथे काय होणार बघा, 2 रेज टू 6 होणार,
डिवाइडेड बाय 3 रेज टू 2 होना आणि याचं काय होणार सांगा 5 रेज टू 3 आणि 2 रेज टू 3 2 6 होणार. ओके इथे जर बघितलं तर दोन्हीकडे 2 रेज टू 6 आहे 2 रेज टू 6 आहे त्यामुळे गेलं ते 5 चा क्यूब म्हणजे 125 आणि 3 चा स्क्वेअर म्हणजे 9 होणार. आपल्याला काय होणार सांगा त्याने मगाशी कोणी सांगितलं ते आन्सर काय होतं त्याचं बरोबर 125/9 समजलं का परत एक्सप्लेन करू मी. हॅलो समजलं काय रे बोलतच नाही तुम्ही. ओके आणि एक घ्या समजा आपल्याला काय दिले समजा -2/7 समजा दिलाय आणि रेज टू समजा आपण घेऊया -4 घेऊया. ओके आणि मी तुम्हाला देतोय -7/ समजा आपण 5 घेतले आणि रेज टू समजा आपण 2 घेतले आन्सर काय असणार. याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त उदाहरण कारण एक लक्षात घ्या हे तुम्हाला काय लागणार समजा 10, 11, 12 पण लागतं आणि हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे मुलांचा काय होतं समजा खूप चुकतंय त्यांना ते येतं 11वीचं मॅथ्स येतं 12वीचं मॅथ्स येतं पण जे आपण 7वी 8वीत शिकलो ना त्याचं बेसिक कन्सेप्ट ते येत नसतात त्यामुळे लास्ट स्टेपला जाऊन मुलं चुकतात आन्सर काढताना काय होतात मुलं चुकतात. जमेल है का मी स्टार्ट करू. हे बघा हे नेगेटिव आहे. नेगेटिव म्हणजे आपण डेफिनेटली काय करणार उलटा पुलटा करणार. याला उलटा पुलटा केला आणि याला पण मी उलटा पुलटा करणार. काय करणार सर तो ऑलरेडीच पॉझिटिव्ह. अरे सॉरी 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 हा बरोबर तुझं मी नेगेटिव्ह म्हटलं आणि केलं नाही. ओके नेगेटिव्ह करायची गरज नाही आपल्याला पॉझिटिव्हच आहे ना सॉरी 2 आहे. ओके मग काय झालं सांगा हे नेगेटिव्ह नेगेटिव्ह आहे दोन्ही मिळून काय होणार पॉझिटिव्ह होणार म्हणजे आन्सर आपलं पॉझिटिव्ह येणार आहे आणि आपण काय करणार सांगा 7 रेज टू 4 आहे आणि 7 रेज टू 2 आहे म्हणजे काय होणार 7 रेज टू 6 होणार आणि खाली आपलं आन्सर काय येणार सांगा 2 रेज टू 4 आणि 5 रेज टू 2 होणार म्हणजे काय होणार सांगा 2 रेज टू 4 आणि सिम्प्लिफाय आपण करू शकत नाही. सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय करावं लागेल त्याचा आन्सर काढावा लागेल तुम्हाला. ओके किंवा इथे खाली आपण सिम्प्लिफाय करू शकतो 2 हे 25 होतं 25 आणि हे किती होत आहे 16 होत आहे 25 × 16 केलं आपण 400 येत हे सिम्प्लिफाय करू शकतो हे मोठं होणार आन्सर केलं तरी चालेल. ओके ओके समजलंय का. कॉल परत परत येत जमेल समजेल आहे. आता आणि एक मी तुम्हाला वेगळं समजा घेऊया आपण. समजा आपल्याला काय दिलंय 2 रेज टू समजा आपल्याला दिलंय 3 घेऊया प्लस 2 रेज टू 4 घेऊया प्लस 2 रेज टू 5 घेऊया. ओके आणि आपल्याला समजा याचा आन्सर काढायचा आहे त्याला डिवायडेड बाय करूया आपण 2 रेज टू समजा आपण घेतलं 2 घेतलं तर एक आपलं इथे हे होणार. ओके 2 रेज टू 3 घेतलं आणि 2 रेज टू 5 घेतलं हा 2 रेज टू 5 नको 2 रेज टू 4 घेतलं याचा आन्सर तुम्हाला काढता येईल. जमेल का याच आपले रूल्स वापरायचे आणि आपल्याला काढायचं आहे. इथे प्लस आहे हा लक्षात घ्या इथे सगळीकडे आहे ते प्लस आहे. तर 2 रेज टू 1 येणार बघूया कसं येते ते. इथे मी काय करतो बघा याच्यामध्ये जर बघितलं ना तर तिघांमध्ये आपण काय कॉमन काढू शकतो 2 रेज टू 3 कॉमन काढू शकतो. राहिलं का इथे 1 राहिला
टू रेस टू जीरो राहिलं, इथे टू राहिलं, टू रेस टू वन राहिलं, इथे टू रेस टू किती राहिला, टू राहिलं. इथे पण खाली बघितलं तर आपण काय करू शकतो, टू रेस टू टू काय कॉमन काढू शकतो. मग इथे काय राहिलं, वन राहिलं, इथे आपलं टू रेस टू वन राहिलं, आणि इथे टू रेस टू किती राहिले, टू राहिलं. ओके, आणि इथे जर बघितलं तर हे दोन्ही टर्म सेम आहेत, आणि हा मग ते गेले, आपले काय राहिलं, टू रेस टू थ्री अपॉन टू रेस टू टू, म्हणजे टू रेस टू काय मिळणार आहे, वन आपलं राहणार. ओके, समजतंय, समजतंय काय रे, बोलतच नाही तुम्ही. सर जर अजून एकदा सांगा. अजून एकदा सांगू, ओके. आपला प्रॉब्लेम आहे बघा, आपला प्रॉब्लेम आहे. ओके, तर मला सांगा, हे आपण असं लिहू शकतो की नाही बघा, टू रेस टू थ्री प्लस टू रेस टू वन इंटू टू रेस टू थ्री लिहू शकतो. थ्री प्लस वन फोर झाले ना, हे आपण कसं लिहू शकतो, टू रेस टू टू इंटू टू रेस टू थ्री लिहू शकतो. का ते लक्षात आलं ना, टू रेस टू फाय म्हणजे का, टू रेस टू टू इंटू टू रेस टू थ्री, थ्री प्लस टू फाय होतात. ओके, तर ह्याच्या प्रत्येक टर्म मध्ये जर बघितलं ना तर टू रेस टू थ्री कॉमन आहे, मग मी ती बाहेर काढणार. बाहेर काढला तर हा टर्म यायला, इथे वन ने मल्टीप्लाय केलं की हा टर्म आला, हा टर्म यायला, याला टू रेस टू वन ने मल्टीप्लाय केलं की टू रेस टू फोर आलं, आणि हा टर्म यायला, याला टू रेस टू टू ने मल्टीप्लाय केलं की तो टर्म आला, हे वरचा भाग झाला. सेम आपण काय करणार आहे सांगा, इथे हा लिहिताना कसा लिहिणार असतो सांगा, टू रेस टू टू प्लस टू रेस टू वन इंटू टू रेस टू टू, म्हणजे टू रेस टू टू आपलं बाहेर आलं, आतमध्ये काय राहिलं सांगा, वन राहिलं, टू रेस टू वन राहिलं, आणि टू रेस टू टू राहिलं. ओके, आणि इथे जर बघितलं तर काय झालं सांगा, हे दोन्ही सेम आहे, राहिले काय सांगा, टू रेस टू थ्री अपॉन टू रेस टू टू राहिलं, म्हणजे काय राहिलं आपलं, टू राहिलं. ओके, तर आन्सर काय येणार सांगा, टू रेस टू वन किंवा टू टू वन. क्लिअर? हा ओके, म्हणजे जनरली आपण काय करायचंय बघा, तर हे जर सगळे आपण हेच वापरतो, हे जे आपण फॉर्म्युला म्हणूया, आयडेंटिटी म्हणूया, ते आपण काय करत असतो, इथे वापरत असतो, आणि त्याच्या साहाय्याने आपण सगळं सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी आपण काय करत असतो, अल्जेब्रिक जे रूल्स आहेत ते पण आपल्याला वापरायचे. आता इथे बघा, कॉमन काढताना आपल्याला ते वापरावं लागलं, कॉमन काढलं बघा मी, आणि ते सिम्प्लिफाय नाही, तर तुम्ही काय केलं असतं सांगा, टू रेज टू थ्री करायचं, त्याच्यामध्ये ऍड करायचं, त्याच्यामध्ये हे ऍड करायचं, याचं काढायचं, परत त्याचं डिव्हिजन करायचं, म्हणजे ते लेंथी झालं असतं. पण आपण हे सगळे फॉर्म्युले आपले जे काय बघितले ते जर वापरले तर डेफिनेटली आपलं काय होतं सांगा, ते काम सोपं होतं. ओके ओके, आणि कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही सर. ओके, आणि एक तुमचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपल्याला दिलंय वन रेज टू, समजा थ्री दिलाय, प्लस टू रेज टू थ्री दिलाय, प्लस समजा थ्री रेज टू थ्री दिलाय, प्लस फोर रेज टू थ्री दिलाय. ओके, आणि तुम्हाला सांगितलं रेज टू काय करा सांगा, मायनस थ्री घेऊया, मायनस थ्री अपॉन टू घ्या. ओके, त्याचा आन्सर तुम्ही काढू शकाल का? जमेल? जमेल कोणाला का नाही जमणार? हॅलो सर, मायनस थ्री किती, टेन रेज टू मायनस थ्री, मायनस थ्री. ओके, कसं काढलं सांग मला, काय केलं सांग, काय केलं? हॅलो सर, पहिले त्याची पॉवर घेतली वन ची थर्ड पॉवर वन, आणि मग ऍड केलं तर हंड्रेड येते, आणि हंड्रेड रेज टू मायनस थ्री बाय टू, आणि हंड्रेड टेन ची सेकंड पॉवर आहे, मग टेन रेज टू टू इन ब्रॅकेट मायनस थ्री बाय टू, सर मग टू टू कट होईल आणि टेन रेज टू मायनस थ्री. ओके, इथे बघा त्याने सांगितलं ते बरोबर आहे बघा, वन क्यूब केला, टू क्यूब केला, थ्री क्यूब केला, फोर क्यूब केला,
यांची जर बेरीज केली तर आपल्या 100 येते आणि 100 रेज टू नेगेटिव्ह 3/2 म्हणजे आपण काय करणार सांगा पहिल्यांदा वर्गमूळ काढायचं स्क्वेअर रूट काढायचं 100 चं वर्गमूळ काय येतं सांगा 10 येतं आणि आपण काय लिहिणार सांगा 10 रेज टू नेगेटिव्ह 3 म्हणजे आपण असं पण लिहू शकतो 1, 2, 3 असं पण लिहू शकतो किंवा तुम्हाला जर पॉईंट मध्ये पाहिजे तर पॉईंट मध्ये लिहू शकता इक्वल टू 0.001 तिन्ही आन्सर काय सांगा बरोबर आहे एक तर तुम्ही काय करू शकता असं लिहू शकता 10^3 लिहू शकता असं पण लिहू शकता ही चारही आन्सर काय सांगा बरोबर आहे ओके समजलंय का ओके तर आपल्याला इंडेसिसवर अनेक लेक्चर लागेल लक्षात येते ना कारण एका लेक्चरमध्ये होण्यासारखं नाहीये आणि आपण ते काय करणार आहोत तर 10th, 11th, 12th सुद्धा परफेक्ट असायला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करणार लक्षात आहे पण इथे मी काय करतो सांगा हे लेक्चर माझा मी संपवतोय आणि उद्या आपण काय घेणार आहे इंटेलिजन्स वर घेणार आहे बहुतेक आणि त्याचा टायमिंग आपण बहुतेक 8 ठेवलेला आहे उद्याचा लेक्चर आपला ओके उद्या मी काय करणार आहे 8 आपला इंटेलिजन्स वर असणार आहे 2 लेक्चर मी तुम्हाला मॅथ्सचे दिले उद्या आपला असणार तो इंटेलिजन्स वर असणार आहे ओके 8 असेल आणि उद्या मी तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय की साधारण 11 दरम्यान ती काय होईल तुम्हाला अवेलेबल होईल ओके आणि साधारण 20 मार्काची देणी त्याच्यामध्ये इंडेसिस असणार आहे आणि पॅरलल लाईन्स आपण ज्या बघितल्या त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन असते 15 ते 20 क्वेश्चन असतील 15 असतील नाही तर 20 क्वेश्चन असतील ओके म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम कशी द्यायची ते सुद्धा त्याच्यामध्ये समजेल टेस्ट चला मग मी थांबतो इथे कोणाला काय विचारायचं आहे आणि कोणाला काय विचारायचं आहे का हो सर